सैफ शेख ओपन द बॉलिंग अटैक इज द की बॉलर किशन मात्रे इज द वन ऑफ द फोकस ऑन राउंडर इन दिस सीजन शाहिद खान एट मिड ऑन राजनोली प्लीज कॉपरेट अस एज पर एज टाइम कंसर्न दिस इज द गुड बैटल दीपक पाटिल विथ जॉन्टी दीपक पाटिल इज द की प्लेयर इन सीजन 2012 and 2013 इज द टॉप बैट्समैन फेसिंग सैफ शेख जेन्युइन लेग ब्रेक बॉलर फर्स्ट बॉल फ्लाइट्स वन 3-1 स्क्वायर ऑफ द ऑफ साइड स्ट्रेट टू दानिश कोत एट पॉइंट एंड विद द स्ट्रोक बैट्समैन थ्रू फॉर वन सो दीपक पाटिल ऑफ द मार्क विद सिंगल एंड रयान राजनोली वन फॉर नो विकेट सैफ शेख लेफ्ट आर्म राउंड विकेट फेसिंग हिम जॉन्टी Oh, he tried to switch it, wrong selection, and Jonty is out for zero. This is the good thinking from Saif Sheikh, Ebol Armour. Dinesh Chaudhary, you have to come to our stage. Your welcome to Hardik Swagat, Dinesh Chaudhary. आपको हमारे मंच पे आना है फर्स्ट विकेट हैज गॉन पुअर शॉर्ट सिलेक्शन फ्रॉम जॉन्टी लूज स्ट्रोक दैट वाज अ आर्मर ही ट्राई टू स्विच इट आई थिंक सैफ शेख रीड द बॉडी लैंग्वेज ऑफ बैट्समैन फंटास्टिक बॉलिंग फ्रॉम सैफ लेफ्ट आर्म राउंड विकेट ओ दिस टाइम फाइन डिलीवरी बट चेक इज स्ट्रोक जेंटल पुश इन कवर्स एंड विद द स्ट्रोक दीपक gets one. He moves up to two, two for the loss of one wicket. First one in progress. Left arm round wicket. Ball this time beauty. Turn and bounce and plain miss. Well gathered from wicketkeeper Rahul Matre, man from Diva. Saif Sheikh. Quick bowling action. This time try to reverse sweep once more in trouble. Saif Sheikh. Ball this time put away in the air. There is the fielder. Yes, he's out. What a nicely taken by fielder in deep, I think. Great taken by Ketan because he is the great outfielder. Next match, Waki Sport Mapoli and Jolly Sport Kamatgar. पुढील सामना आपण पाहणार आहोत वकी स्पोर्ट्स मापोली आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर त्यानंतर आई कालूबाई लोणार विरुद्ध जयदुर्गा भादवड आणि त्यानंतरचा सामना शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल बालाजी स्पोर्ट्स विरुद्ध एस के स्पोर्ट्स बहुत ही जल्दी अपना ओवर समाप्त किया जिसमें केवल दो रन दिए और दो विकेट ली गेंदबाजी के लिए पेस और फ्यूरियस गेंदबाज किशन मात्रे आए हैं किशन मात्रे इस मरतबा खींच के मारा चाबुक शॉट पहले बाउंस या दूसरे बाउंस पे देखना है चार रन बहुत खूबसूरत शॉट क्रीज में पीछे जाके खेला हुआ स्ट्रोक था इसके बाद जो मुकाबला है वो वकी स्पोर्ट मापोली और जॉली कामतगर के बीच में है भूषण मात्रे गुंदोली ने बाल्या मामा चषक को ऑल द बेस्ट कहा है किशन मात्रे बढ़िया वापसी इस मरतबा खींच के मारना का मौका नहीं दिया था क्योंकि गेंद गुड लेन पे पड़ने के बाद विकेट कीपर के पास गई थी
धावसंख्या स्थिर आहे. आपण पदे सहा दुसरे षटक मार्गस्थ आहे. उसके बाद जो मुकाबला आप देखेंगे जयदुर्गा बनाम आई कालूबाई लोनार्ड, देखना है. दोनों टीमें बहुत ही परफेक्ट है. बढ़िया बाउंसर, नोज डिलीवरी थी, परफ्यूम गेंद बिल्कुल नाक के पास से जाती हुई, अच्छा बाउंस निकाल रहे हैं पीस से किशन मात्रे. इस सीजन में सबसे फोकस खिलाड़ी हैं सोना देवी टेमघर के. राइट आर्म ओवर द विकेट आते हुए फिर से पटकी हुई गेंद, हुक जरूर किया, ऊपरी सिरा लगा, रन छुड़ा लिया बल्लेबाजों ने. वन फॉर दी ओवर का भी इशारा आ चुका है एम्पायर फारूक बर्डी का, एक बाउंसर अप कर चुके हैं. जयदुर्गा जो जॉय कुमार का सेमीफाइनल खेली और जॉय कुमार का सेमीफाइनल लोनार्ड ने भी खेला, दोनों के बीच मुकाबला है. जगदीश नाइक प्रेम पिंटू क्या करते हैं लोनार्ड के अजय के सामने. इस मरतबा स्विच हिट करना चाहता, बीट किया ऑफ स्टंप के बाहर, अच्छी गेंदबाजी कर रहे और बहुत जल्दी जल्दी ओवर जब आप करते हैं तो बैट्समैन को सोचने का मौका नहीं मिलता है. अच्छी सोच. किशन मात्रे इस मरतबा कंट्रोल हुक शॉट खेला है, डीप में खिलाड़ी मौजूद है, एक से ज्यादा कुछ भी नहीं. स्कोर 8 पे पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पे. हुसैन राजस्थानी ने बालिया मामा कप के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं, आपका बहुत बहुत धन्यवाद. 2 ओवर 8 रन, पावर प्ले पुअर प्ले साबित होता हुआ रयान राजनोली जिन्होंने बहुत बढ़िया परफॉर्म किया था सरपंच कप में, जो पहला इवेंट हुआ था वहाँ इस टीम ने बहुत बढ़िया परफॉर्म किया था. उसके बाद कई इवेंट ये टीम नहीं खेली. गेंदबाजी में सैफ शेख को कंटिन्यू रखा गया है, गेंदबाजी कर रहे हैं, सामना कर रहे हैं बैट्समैन दीपक पाटिल. दीपक पाटिल मात्र एक ऐसे बैट्समैन है जो बहुत ज़्यादा अनुभवी हैं. सैफ शेख लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए स्पिन गेंदबाजी करते हैं. इस मरतबा लिविंग एज लगा था, खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद चली गई डीप कवर में, आगे रख दिया था बैट्समैन के. एक रन से स्कोर आगे सरकता हुआ रयान राजनोली का पहुंचा है 9 रन 2 विकेटों के नुकसान पे. सैफ शेख ओ बढ़िया लेग ब्रेक, काफी टर्न हुई थी गेंद. ये देखिए फिरकी गोलंदाजी चेंडू बल तो बहुत खूबसूरत गेंद टिप्पा खाने के बाद. इस मरतबा स्वीप किया, एलिवेशन नहीं है, खेलना चाहते थे स्क्वायर लेग पे, बल्ले का मुंह जल्दी खुल गया, खेल बैठे वाइड स्मिथ विकेट पर. एक रन स्कोर में आता हुआ 10 रन 2 विकेटों के नुकसान पर. आज का ये तीसरा मुकाबला देख रहे हैं, कल 6 के 6 रति महारति आमने सामने. बढ़िया गेंद लेकिन ज्यादा स्पिन हुई वाइड घोषित के अंपायर शानू कुरेशी ने. एक रन स्कोर में और बढ़ता हुआ स्कोर 11 पे पहुंचा है. सैफ शेख इस मरतबा टॉपेज है, सैफ गेंद के नीचे है, बहुत बड़ी विकेट, दीपक पाटिल आउट. बहुत ही खराब दुर्दशा इस वक्त बल्लेबाजी की चल रही है.
बढ़िया गेंद टर्न होकर विकेट कीपर के पास जाती हुई। इस मरतबा ड्राइव की हवा में गैप में गेंद, शाहिद के लिए मौका नहीं, चार रन। तीन ओवर की समाप्ति पे 15 रन बने, 3 विकेट गिरी। यहां से मेरा टर्म खत्म होता है दोस्तों, मैं आपके सामने हाजिर रहूंगा ठीक 2 बजे, तब तक एंजॉय कीजिए शुभा धुमाल के साथ। खूप खूप धन्यवाद सदीक बावे सर। 3 षटकांची ती समाप्ती झालेली आणि 3 षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या आपण पाहतोय रेयान स्पोर्ट्स रांजरुले संघाची 3-15। हा जो पहिल्या सामन्यामध्ये चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाने पराभूत केलं होतं जय मसोबा पिंपळाई संघाला, आज दुसऱ्या सामन्यामध्ये 4-0 ओवली संघाने एकतर्फी सामन्यामध्ये पराभूत केलं होतं रेयान स्पोर्ट्स संघाला, आणि तिसरा सामना आपण पाहतोय सोनादेवे टेमघर विपक्ष रेयान स्पोर्ट्स रांजरुले या 2 संघामध्ये। जय येतो गोलंदाजी मार्कवर 14 षटक हातलण्यासाठी सेफ सेक याने आपल्या कोट्यातील 2 षटके पूर्ण केलेले आहेत। किशन म्हात्रे यांनी अतिशय उत्कृष्ट षटक हातलेलं आहे। यावेळी कळाल चेंडूला कवरच्या दिशेने टोलवलेलं आहे, दिशा दिलेली आहे एका धावेसाठी। एका धावीने स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला आणि एका धावीने संघाची धावसंख्या वाढून होते ती 16। प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे। अतिशय भव्य दिव्य स्पर्धा, सिटी क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन यावेळी पाहायला मिळालं होतं। निर्धाव चेंडूची समाप्ती होते, धावसंख्या स्थिर आहे, आपण पाहतोय धावपळकर 16। नाणेफेक जिंकून जो फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो कुठेतरी चुकीचा आपल्याला पाहायला मिळतोय। आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज बाद होतोय तो रेयान स्पोर्ट्स रांजरुल्या संघाचा। तब्बल 4th फलंदाजा डगआउटच्या आसऱ्याला जातोय दीपक जॉन्टी भावेश आणि भूषण हे 4 फलंदाज प्लेयर्स फॅवलेनमध्ये परतलेले आहेत। विशाल खेळपट्टीवर आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय साजन। आजच्या दिवसामधील हा 4th सामना, 3रा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। यानंतर 4th सामना आपण पाहणार आहोत वकी स्पोर्ट्स मापोली आणि जॉली कामतगर या 2 संघामध्ये। दोन्ही संघाच्या संघाने संपर्क साधायचा आहे। यावेळी मिष्टामिक फाटका चेंडू हवेमध्ये आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल डगआउटच्या आसऱ्याला। बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद, तू चल मैं आया। आणि गोलंदाज मात्र आता विकेट हॅट्रिकवर आहे। मित्रांनो आज 10 जानेवारी आजच्या दिवशी टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामधील 10वी विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली होती। 1930 हा कारनामा केला होता इंग्लंडचा गोलंदाज ॲलम मॉरिस याने। न्यूझीलंड विरुद्ध आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यामध्ये त्याने विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता। पाहूया आणि गोलंदाज विकेट हॅट्रिकवर आहे, जय विकेट हॅट्रिक का चटकावतोय का। आणि विकेट हॅट्रिक जर घेतली तर आरके विल्डर्स सुधीर म्हात्रे साहेबांकडून रोख 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। एक सुवर्ण संधी आहे गोलंदाज जय याच्याकडे। यावेळी चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे स्क्वेअर लेग रिजनमध्ये एका धावेसाठी। या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या 1 निवडून झालेली आहे ती 17।
चौथं षटक मार्गस्थ आहे जय. दुर्वाच्या टोकाकडनं पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला टोलेलं आहे वायडेश मिडिकरी जनामध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाजाने या दोन धावीने. चौथ्या षटकाची समाप्ती, चार षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 19. अहिक अलुबाई लोणार संघाचा संघ नाईक आणि जयदुर्गा स्पोर्ट्स संघाचा संघ नाईक आपण संपर्क साधायचा आहे. लोणार संघाचा संघ नाईक आणि भादवड संघाचा संघ नाईक, जयदुर्गा स्पोर्ट्स भादवड आणि अहिक अलुबाई लोणार दोन्ही संघाचे संघ नाईक आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत जर पोचत असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. किशन मात्रे याला संघ नाईकाने कंटिन्यू ठेवलेलं आहे. यावेळी मिस टाईम फटका, चेंडू फाईन लेग रिझनमध्ये ट्रॅव्हल होत आहे डीप फाईन लेगला. जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत दोन धाव पूर्ण करतात फलंदाज आणि या दोन धावीने धावसंघडून झालेली आहे ती 21. महेश ठाकरे फॅम टीम रियान स्पोर्ट्स रांजोळी संघाला खेळताना पाहतोय. महेश ठाकरे या संघाचे सर्वे सर्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पावसाळी क्रिकेटचा एक मेगा विन आपल्याला पाहायला मिळाला होता सरवल्या मैदानावर. यावेळी अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न, कहा फिनी गाय कहा फिनी शाना, पावलांचा वापर फुटबॉलचा वापर इथे करताना दिसून होता. फलंदाज जागवून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय आणि चेंडू सरळ निघून जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आपण बघते आपल्या स्पेलमधील हा दुसरा षटक हाताळतोय किशन. यावेळी हलकासा अपील तिथे केला जातोय. अवय पंचांचा काय निर्णय येतोय. नक्कीच, कारण स्ट्रोक आहे खेळण्याचा प्रयत्न तिथे केला नव्हता आणि परिणामस्वरूप निर्धाव चेंडूची समाप्ती. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे एका धावेसाठी. छोट्या बॅकलिफचा वापर करण्यास मजबूर करतोय गोलंदाज किशन मात्रे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, टिचून गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. चार चेंडू हाताळलेले आहेत आणि फक्त ना फक्त तीन धाव खर्च केलेले आहेत. कुठले मोठे फटके खेळण्याची मुभा दिलेली नाही. कंट्रोल गोलंदाजी आपण बघतोय. किशन मात्रे वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर इन तालुका क्रिकेट. यावेळी मिस टाईम एक फटका, नो मॅन स्लॅन मध्ये चेंडू पडतोय. एका टप्प्यावर शाहिद खान चेंडू जोपर्यंत अडवतोय तोपर्यंत वेल होती फलंदाजांकडे दोन धाव पूर्ण करण्याचे. दोन धावीने धावसंख्या करून झालेली आहे ती 24. मुख्यमंत्री चषकामध्ये सोनदेवी टेमघर संघाने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं. यश पाटील उत्कृष्ट फलंदाज ठरला होता आणि किशन मात्रे याने प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड पटकला होता आणि तेच सातत्य आपल्याला पाहायला मिळते किशन मात्रे या गोलंदाजाकडून. अतिशय तिखट मारा यावेळी या गोलंदाजाने केलेला आहे. मला वाटतं षटकाची समाप्ती झालेली आहे आणि अशा प्रकारे आपण पाहतोय पाच षटकांची समाप्ती आणि पाच षटकांची समाप्तीनंतर रियान स्पोर्ट्स राजुली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 5-24. जयदुर्गा स्पोर्ट्स भादोड संघाचा संघ नाईक आणि आई कालूबाई लोणार संघाचा संघ नाईक आपण संपर्क साधायचा आहे. जयदुर्गा स्पोर्ट्स भादोड संघाचा संघ नाईक आणि आई कालूबाई लोणार संघाचा संघ नाईक आपण संपर्क साधायचा आहे. गोलंदाजी मोरकोर गोलंदाज सलमान पोलार्ड येतोय. यावेळी एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला टोलूल स्केअर ऑफ विकेट स्केअर लेग रिझन मधून चेंडू होतो वन बाउंड चौकार.
चौकोरी धावसंख्या वाढते, धावसंख्या 4 ने वाढून दिली ते 28-28. शेवटचं षटक मार्गस आहे, सलमान पोलार्ड शेवटचं षटक आदळतोय. आपण जो सामना पाहतोय रेयान स्पोर्ट्स रांजुर्ले, महेश ठाकरे फॅम टीम विपक्ष आहे, दिनेश चौधरी फॅम टीम, सोनादेवी टेमकर या दोन संघामध्ये. आज तालुका क्रिकेटमधील एक नवीन विक्रम अंजुमन ट्रॉफी ज्युनियर क्रिकेट जे खेळलं जात आहे त्या ट्रॉफीमध्ये पाहायला मिळालेलं आहे. उमेश तरे या गोलंदाजाने सलग 6 चेंडूमध्ये 6 विकेट चटकवण्याचा पराक्रम केलेला आहे आणि तालुका क्रिकेटमधील पहिला गोलंदाज असा बनलेला आहे ज्या गोलंदाजाने सलग 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम केलेला आहे. हा नवीन विक्रम तालुका क्रिकेटमध्ये आजच्याच दिवशी घडताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. कारण या अगोदर 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा पराक्रम अनेक गोलंदाजांनी केलेला आहे, मात्र 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम प्रथमच तालुका क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेण्याचा विक्रम लसित मलिंगा याच्या नावे. वन डे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध त्याने हा कारनामा केलेला होता आणि T20 क्रिकेटमध्ये लसित मलिंगाबरोबर रशीद खान अफगाणिस्तानचा जो गोलंदाज आहे या दोन गोलंदाजाने सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेण्याचा पराक्रम केलेला आहे. शेवटचं षटक आदळतो गोलंदाज सलमान, इनफ टोटल धावफलकावर पाहायला मिळत नाही, धावसंख्या म्हणून पाहतो धावफलकावर 28. यावेळी चेंडू पडल्यानंतर हनीफची त्या बाउन्स होतोय, रायझिंग डिलिव्हरी आपण पाहतोय, हनीफिक त्या रित्या उचलतोय चेंडू, निर्धाव चेंडू समाप्त, ही धावसंख्या स्थिर आहे 28. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे मात्र कंट्रोल हुकचा फटका पाहायला मिळत नाही. जोपर्यंत स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येतोय आणि फलंदाज धावपाच्या रूपाने बाद. सहावा फलंदाज बाद होऊन फॉल मध्ये परतलेला आहे आणि धावसंख्या धावपळकावर 29. नवीन फलंदाज बंटी, यावेळी मध्ये आपटलेला चेंडू खराब क्षेत्ररक्षण आपल्याला बाहेर मिळते, लॉंग शॉट रिजन मधून चेंडू जातो सीमापार चौकार. आणि धावसंख्या 4 ने ओढून झाली ते 33 धावा, एक वेलकम बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली होती, नसिबाचा चौकार. यावेळी मात्र चेंडू एस्टॅनच्या खूपच बाहेर, पंचांचा वायरचा शिरत आहे, अवंतर धावमध्ये भर पडते, धावसंख्या 1 ने ओढून झाली ती 34. शेवटचं षटक मार्गस आहे, सलमान शेवटचं षटक आदळतोय. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेत आलेला नाही, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे, जोपर्यंत चेंडू फील करून फेकी केला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावीने धावसंख्या ओढून झाली ती 35. शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज सलमान. यावेळी यॉर्कर लेनचा चेंडू होता, मेड विकेट रिझर्वमध्ये चेंडू टोलवलेला आहे, एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धाव अगदी सहजरित्या पूर्ण करतो विशाल. या दोन धावीने रेयान स्पोर्ट्स रांजुर्ली संघाची धावसंख्या झालेली आहे ती आपण पाहतोय 37 आणि 38 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते सोनादेवी टेमघर या संघासमोर. या स्पर्धेमधील आतापर्यंत जर हायलाइट्स पाहायच्या झाल्या तर या स्पर्धेमध्ये दोन फलंदाजांनी षटकरांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे, त्यामध्ये धनिश लोन कुक्षा संघाचा आतिश घोडवंदे आणि बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाचा सतीश काठोले. या स्पर्धेमध्ये दोन फलंदाजांनी निर्धाव षटके हाताळण्याचा विक्रम केलेला आहे, त्यामध्ये युतिका स्पोर्ट्स सोनाले संघाचा पवन आणि मराठा पंजाब संघ
मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आहे ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. स्वर्गीय कालिराम कुंडलिक म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कैलास कालिराम म्हात्रे यांच्याकडून नक्कीच सोनदेवी टेमघर संघाचे सर्वे सर्व दिनेश चौधरी साहेबांचे इथे आगमन झालेले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये. एक माफक लक्ष्य आहे आपण पाहतोय. अडतीस धावांचा करणं 37 धावा आपल्या धावपळीवर झलकावलेल्या त्या रियान स्पोर्ट्स रांजवलेल्या या संघाने, आणि 38 धावांचं एक माफक लक्ष्य ठेवलेलं आहे ते सोनदेवी टेमघर या संघासमोर. सोनदेवी टेमघर संघाने मुख्यमंत्री चषकामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन करताना सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती. या संघाचा यश पाटील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला होता, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, आणि किशन म्हात्रे अष्टपैलू खेळाडू त्या स्पर्धेमधील मौल्यवान खेळाडू ठरला होता, अर्थात प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. चांगलं प्रदर्शन या संघाने केलं होतं, आणि इथे आपण पाहतोय ते सातत्य या संघाकडून पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर सलामी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते सोनदेवी टेमघर या संघाकडून केतन पाटील मॅन फ्रॉम वडनोगर, आणि त्याच्यासमवेत शाहिद खान मॅन फ्रॉम बोरिवली पडगा. यावेळी पहिलाच चेंडू मिस टायमिंग फटका चेंडू हवेमध्ये, चेंडूवाली शतरक्षक झेल मात्र सोडला जातोय. जीवदान मिळत फलंदाजाला नाही, या जीवदानाचा फायदा उचलून केतन पाटीलला दोन धाव पूर्ण करतोय. या दोन धावीने केतन आपलं स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय. केतन पाटील यांनी नक्कीच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी त्या चषकामध्ये केली होती. यावेळी एक मोठा फटका आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका, बॉटमॅनचा चांगला वापर आपल्याला पाहायला मिळतोय केतन. षटकार केतन पाटील पोचतो आपल्या वैयक्तिक 8 या धावसंख्येवर, आणि संघाची धावसंख्या 8. यावेळी मात्र कंट्रोलला पाहायला मिळालं नाही. मुख्यमंत्री चषकामध्ये जो उपांत्य फेरीचा सेमीफायनलचा सामना झाला होता, त्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 39 धावांची अतिशय उत्कृष्ट खेळी केतन पाटील यांनी हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर खेळली होती. यावेळी डाऊन द ग्राउंड हा फटका सरळ स्ट्रीटेड हाय अँड हँडसम. पुन्हा एकदा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सलग दोन चेंडू मध्ये दोन षटकार, आणि षटकारांच्या हॅट्रिक वर आहे. षटकारांच्या हॅट्रिक वर, आणि षटकारांची हॅट्रिक जर केली तर अर्के बिल्डर्स सुधीर म्हात्रे यांच्याकडून 1100 रुपयाचा पारितोषिक, आणि पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र वन बाउन चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझर्व मधून शिमापार चौकार.
24 झाला. हां केले केले तू हॅट्रिक केले. केतन पाटील याचे हॅट्रिक हुकलेले आहे, मात्र मागच्या सामन्यामध्ये बिंदास लसणे याने षटकऱ्यांची हॅट्रिक केली होती. कारण दोन षटकामध्ये त्याने हॅट्रिक पूर्ण केली होती. शेवटच्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतरच्या दोन चेंडूवर दोन षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि षटकांची हॅट्रिक बिंदास लसणे याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळी इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये, चेंडूला क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये कुठली चूक नाही आणि फलंदाज शाहिद खान याचे इकडे संपुष्टात. नक्कीच आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत सोनदिवी टीमगर संघाचे सर्वे सर्वा दिनेश चौधरी साहेब. दिनेश चौधरी साहेबांचा स्वागत सत्कार सन्मान इथे केला जाईल. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सोनदिवी टीमगर संघाचे पॅकर दिनेश चौधरी साहेब आणि त्यांचा स्वागत सत्कार सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार युवा नेते भिवंडी युवासेना तालुका सचिव राकेश पाटील साहेबांच्या सुभ असते त्यांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जाते. आपण पाहू शकता मायाची गुप देणारी शॉल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि दिनेश चौधरी साहेबांना नेहमीच आठवण देत राहील असं सन्मान चिन्ह. राकेश पाटील साहेबांचे खास मित्र आहेत, जिगरी दोस्त म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दिनेश चौधरी साहेबांचं स्वागत सत्कार सन्मान इथं केले गेलेले आहे. तर स्वागत सत्कार सन्मानानंतर बोलूया आपण सामन्याकडे. धावसंख्या आपण पाहतो, धावफळकावर स्थिर आहे ती म्हणजे 24. नवीन फलंदाज खतरो का खिलाडी अल्ताफ शेख येतोय नॉट टेकिंगला. यावेळी मात्र दिशान चेंडू डाऊन द लेग स्टंप, पंचांचा वाईट चष होते अव्वांत्याचा वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल निवडून झाली होती 25. या अगोदरच्या सामन्यामध्ये अडे 11 संघाकडून खेळताना बिंदास लसणे याने षटकऱ्यांच्या हॅट्रिकचा विक्रम केला होता आणि 1100 रुपयाचं प्रादेशिकही त्याने पटकावलेलं आहे. आणि या स्पर्धेमधील तिसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळी मात्र हो अतिशय उत्कृष्ट चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार. धावसंख्या झाली 31, फक्त 7 धावांची आवश्यकता या सामना जिंकण्यासाठी. सोनदेवी टेमघर या संघाला एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवशी भरपूर एकतर्फी सामने आपल्याला पाहायला मिळाले, त्यांनी आज हा एकतर्फी सामना पाहतोय या दोन संघामध्ये. यावेळी पावलांचा वापर करून मारण्याचा प्रयत्न केतन पाटील. आपण पाहतोय वंडर बॉय वडून वगैरे ज्याच्या नावे ग्रामीण क्रिकेटमध्ये सलग 8 चेंडूमध्ये 8 षटकार टोकण्याचा विक्रम आहे आणि सर्वात जलद अर्धशतकार टोकण्याचा विक्रम याच फलंदाजाचे नाव आहे, ज्याने केवळ अवघ्या 9 चेंडूमध्ये अर्धशतक झळकवण्याचा विक्रम तालुका क्रिकेटमध्ये केलेला आहे. तोच फलंदाज केतन पाटील आपण फलंदाजी करताना पाहतोय. एवढं फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही. शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये खराब क्षेत्ररक्षण चेंडू होतोय डीप फाईन लेग रिझनला. मात्र कुठलाही धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केलेला नाही. जॉली कामतगार संघाचा संघ नायक आपण संपर्क साधायचा आहे, तसेच वकी स्पोर्ट्स मापुली संघाचा संघ नायक आपणही संपर्क साधायचा आहे. जॉली कामतगार संघाचा संघ नायक आपण शुभम पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आयोजन कमिटीचे मेंबर शुभम पाटील यांच्याशी जॉली कामतगार संघाचा संघ नायक तो प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावर स्थिर आहे ती म्हणजेच 31. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज साजन.
मॅन फ्रॉम पिंपलास साजन गोलंदाजी मार्गवर सामना करेल फलंदाज अल्ताफ शेख मॅन फ्रॉम टेंबवली. आपला फेवरेट फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे केला होता मात्र बाद होते फलंदाज अल्ताफ शेख. आपण बघतोय अल्ताफ शेख गोल्डन डक वर बाद झालेला नाही फायनल मध्ये परत त्यांना नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय किशन मात्रे. यावेळी चेंडूला फिरकवून देण्याचा प्रयत्न चेंडू हवे मध्ये शतरक्षक येतोय आणि आणखीन एक फलंदाज बॅक टू बॅक बाद होतोय किशन मात्र्याची गेली संपुष्टात. बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरलेलं आहे गोलंदाज साजन आणि विकेटची हॅट्रिक होईल पाहू या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिकचा विक्रम करतोय का आणि विकेट हॅट्रिक केली तर आरके बिल्डरचे प्रोप्रायटर सुधीर म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचा पारितोषिका दिलं जाईल. यावेळी मिस टाईम एका हुकचा फटका आपण पाहतोय फायनल रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी एका धावेने धावसंख्या घडून झालेली आहे ती 32 वैयक्तिक 31 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय केतन पाटील सलामीला सलामीवीर एक बाजू लावून धरलेली आहे माफक आव्हाने मात्र माफक आव्हानाचा पाठला करताना माफक येतो सोनदेवी टेमघर या संघाला. केतन पाटील मात्र मुख्यमंत्री चषकापासून आपल्या जुन्या फॉर्ममध्ये आलेला आणि एक शुभसंकेत आहे सोनदेवी टेमघर या संघासाठी कारण केतन पाटील एक स्फोटक फलंदाज आहे आणि लईमध्ये फलंदाजी करताना दिसतोय. यावेळी मेस्ट टाईम फाटका खरं तर ऑन साईडला मारायचा होता मात्र चेंडू जातोय ऑफ साईडला आणि तो पण ते एक धाव पूर्ण एका धावीने धावसंख्या घडून झालेली 33 इथून ना केवळ आणि केवळला 5 धावांची आवश्यकता आहे पण तो पण पाडत जड ते सोनदेवी टेमघर या संघाचा आणि परवाच्या खाईत लोटताना दिसतोय आपण तो रियान स्पोर्ट्स रांजुर्ल्या संघ पण तो पण बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय पुल करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क होत नाही केवळ 5 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी धावसंख्या झालेली आहे ती 33 5 धावांपासून दूर सोनादेवी टेमघर संघ. यावेळी मात्र दिशा आणि चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय आणि यापुढील चेंडू फ्री टाचणार आहे. धावसंख्या 1 निवडून झाली ते 34 4 धावांपासून दूर टेमघर संघ. एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय रॅन स्पोर्ट्स रांजरुल संघाला लवकर साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्याचं कारण सोनदेवी टेमघर संघाचं अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन. वेलकम संदेश पाटील माझे सहकारी समालोचक आपल्या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. जयदुर्गा स्पोर्ट्स भादोड संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि जयदुर्गा स्पोर्ट्स भादोड संघाचे खंदे समर्थक आमचे सहकारी समालोचक संदेश पाटील भिवंडीकर यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम संदेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे 3 षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या आपण बघतोय सोनदेवी टेमघर संघाची झालेली आहे ती 35 केवळ 3 धावांची इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे ती सोनदेवी टेमघर संघाला हा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि इनमिन 3 धावांची आवश्यकता.
पूर्णपणे पाडत जड या सामन्यामध्ये विशेष काही उडलेलं नाही. जवळजवळ विजेच्या उंबाट्यावर पोचलेल्या सोनदेव्या टेमघरा संघ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे विजय फटका केतन पाटील याच्या बॅट मधून आणि सामना जिंकलेला आहे सोनदेवी टेमघर या संघाने. अभिनंदन अभिनंदन संघ नायक शाहिद खान, अभिनंदन दिनेश चौधरी अँड हार्ड लक महेश ठाकरे, हार्ड लक रियान स्पोर्ट्स रांजरोली. तर या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच साठी खरे तर दोन दावेदार होते, मात्र लॉस्ट स्कोर सामना असल्यामुळे या सामन्यामधील सामना ठरलेला आहे. ज्याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, पहिला आणि तिसरं षटक हाताळताना दोन षटके हाताळली होती आणि दोन षटकामध्ये तीन फलंदाजांना बाद करून फक्त आणि फक्त नऊ धावा खर्च केलेल्या होता. तो गोलंदाज सेफ सेक ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच सेफ सेक. भावेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड दिलं जात आहे सेफ सेक याला. वेल प्लेड सेफ सेक, आणि पुढील सामन्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा.